मराठी सिनेमाला कोणी वालीच नाही असं एकेकाळी म्हटलं जायचं, पण आता काळ बदललाय आणि सिनेमाच्या निर्मितीसाठी राज्यभरातल्या जनतेकडून देणगी घेऊन थेट जनतेलाच निर्मातापद बहाल करण्याची संकल्पना ओंकार ढोरे या तरुण दिग्दर्शकानं मांडली. त्याच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. सिनेमाचं बजेट हे देखील सिनेमाच्या चर्चेचा विषय ठरू शकतं, मात्र जेव्हा सिनेमा लोकांनीच फंड केलेला असेल तर पीपल सिनेमा ही एक संकल्पना आहे आणि या संकल्पनेमधून लोकांनीच सिनेमा निर्मिती केलेला आहे आणि अनेक लोकांच्या देणगीतून एक सिनेमा साकारला जातो आहे. तालुका शांघाय असं त्या सिनेमाचं नाव आहे आणि माझ्याबरोबर दिग्दर्शक आहे या सिनेमाचा. काय सांगशील तू की सिनेमा पीपल सिनेमा ही जी कन्सेप्ट आहे ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राबवली जाते आहे, नक्की ही संकल्पना काय आहे आणि कशी सुचली तुला? पीपल सिनेमा म्हणजे ही कॉन्सेप्ट आम्ही सिनेमासाठी सुरुवात केली आहे की ही जी आमची कंप्लीट टीम आहे, आम्ही गेले काही वर्ष एक नवीन स्वतःची फिल्म करण्याचा प्रयत्न करत होतो स्वतःच, तर त्यानंतर आम्ही फक्त सिनेमा तयार करावा या गोष्टीमध्ये अडकलो नव्हतो. आम्ही त्याच्या भविष्याचा विचार करतो की म्हणजे सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला डिस्ट्रीब्युटर्स मिळतील का, तिथपर्यंत ऑडियन्स पोहोचेल का, आम्हाला स्क्रीन्स मिळतील का, या सगळ्याचा आम्ही अभ्यास करत असतानाच आम्ही तामिळनाडूला एक रशियन फिल्म करत होतो आणि तेव्हा मला समजलं सर जॉन अब्राहम यांच्याबद्दल, जे की एक मल्याळम डिरेक्टर होते, ते 1961 FTIमधनं पासआउट आहेत आणि त्यांनी 1986 केरळमध्ये अशा पद्धतीचा एक सिनेमा केला होता ज्याचं नाव होतं अम्मारियन म्हणून. तर ती फिल्म त्यांनी अशी केली होती की ते संपूर्ण केरळमध्ये फिरले होते आणि त्यांनी प्रत्येक घराघणीक जाऊन लोकांकडनं काही पैसे जमा केले होते आणि त्यातला त्यांनी तो सिनेमा केला होता. आम्हाला हे जेव्हापासून समजलं तेव्हा आम्ही मग महाराष्ट्रात येऊन गेले एक वर्ष या सगळ्या गोष्टीवरती रिसर्च करायला सुरुवात केली. या सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर प्रणव माझ्याबरोबर आहे. काही लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, तर कशी तुम्हाला त्यांच्याकडून एक प्रतिसाद मिळत आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना पहिल्यांदाच राबवली जात आहे, त्यामुळे लोकांचा एक प्रतिसाद, लोक कनेक्टही होतात या संकल्पनेच्या माध्यमातून, पण एक पैसे देताना त्यांची काय भूमिका असते? आत्तापर्यंत आम्ही जेवढ्या लोकांना अप्रोच झालो या कॉन्सेप्टबद्दल तेवढ्यांचा खूपच चांगला रिस्पॉन्स आहे. मुळात पैसे देणं एक साधी गोष्ट आहे, पण आज 100 रुपये देणारा माणूस, 1000 रुपये देणारा माणूस किंवा 1 लाख रुपये देणारा माणूस, हा ज्या भावनेने या फिल्मला कनेक्ट होतो ती भावना जास्त महत्त्वाची आहे. कारण आज कुठल्याही मार्केटिंग कंपनीने किंवा कुठलीही फिल्म रिलीज होताना समजा ती जर का एक झीसारखा एखादं चॅनल असेल किंवा कुठलंही मोठं चॅनल असेल, साधारणपणे 25 ते 30 लाख लोकांसाठी मार्केटिंग केलं जातं, तेव्हा साधारणपणे 5 लाख लोकं चित्रपटगृहात जाऊन फिल्म बघतात. इथे एक्झॅक्टली उलट होतं की तुम्ही समजा मला जर का 100 रुपये दिले, 1000 रुपये दिले, तर त्या 1000 रुपयांच्या बदल्यात मी वर्षभर तुम्हाला अपडेट देणार आहे माझ्या फिल्म आत्ता आपल्या फिल्मचं काय स्टेटस आहे, आत्ता मेकिंग चालू आहे, आता पोस्ट प्रोडक्शन चालू आहे, हे वर्षभर तुम्हाला जे SMS येत राहणार आहेत ह्याच्यातून तुम्ही वर्षभर कनेक्ट राहणार आहात. 1000 रुपये डझंट मॅटर्स, पण त्या 1000 रुपयातनं जी कनेक्शन्स तयार होणार आहेत, जो इमोशनल अटॅचमेंट तयार होणार आहे, आणि जेव्हा मी फक्त 5 लाख लोकांना भेटेन, 5 लाख लोकांकडनं पैसे घेऊन ही पूर्ण प्रोसेस करेन, तेव्हा याचं गणित एक्झॅक्टली उलटं असणार आहे. जेव्हा 20 लाख लोकांसाठी मार्केटिंग होतं तेव्हा 5 लाख लोक जाऊन बघतात, पण आम्ही जर का 5 लाख लोकांकडनं पैसे घेतलं तर ते 5 × 4 किंवा 5 × 2 ॲटलिस्ट, म्हणजे प्रत्येकजण जाताना माझी फिल्म आहे, मी बाबा मदत केली या फिल्मला, या अनुषंगाने आपल्या घरचे आपले नातेवाईक यांना घेऊन जाणार आहे, जेणेकरून आमचं प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.